ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। मी गौरव जागीरदार आणि आपण आहोत शिर्डी इथून। आपल्याबरोबर आहेत पनवेल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवणे साहेब यांनी हा पनवेल तालुक्यातील पत्रकार संघातर्फे शिर्डीजवळ आयोजित केला होता, तर याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील निलेश सोनवणे साहेब। साहेब, आजच्या दौऱ्याबद्दल बोलावं। पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने दरवर्षी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाकरिता अभ्यास दौरा आयोजित केला जातो। यावर्षी देखील कोविडचा काही काळ असल्याने, लॉकडाऊन असल्याने आम्ही हा अभ्यास दौरा उशिरा चालू केला आहे आणि काल आम्ही 30 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर अशा 2 दिवसीय हा अभ्यास दौरा असतो। साईबाबांचे दर्शन, शिर्डी गावातील काही समस्यांची माहिती आणि येथील लोकांच्या रोजगार निर्मितीचा प्रश्न या विषयावर काहीतरी एक विषय घेऊन तो वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा आमचे जे यूट्यूब चॅनल समितीचे सभासद आहेत यांच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तो प्रसारित करत असतो। प्रथमतः बाबांच्या चरणी एकच प्रार्थना केली, जे कोविड महामारीचं संकट देशावरच नव्हे तर जगावर आलेलं आहे, तर यातून पूर्णतः मुक्तता होऊ दे, हे जग या कोविडच्या आजारातून पूर्णपणे मुक्त होऊ देत, असे कुठलेही संसर्गजन्य आजार या जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये माझ्या गावात येऊ नये, हीच मी बाबांच्या चरणी प्रार्थना केली। आणि माझ्या प्रत्येक शहरातल्या, गावातल्या, खेड्यातल्या, देशातल्या, महाराष्ट्रातल्या माणसाला निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांची आर्थिक उन्नती, सामाजिक उन्नती ही उत्तम तऱ्हेने हो, अशी प्रार्थना मी साईबाबांच्या चरणी अर्पण केली आहे। मी म्हणजे गौरव जागीरदार नवीनच आहे पत्रकार क्षेत्रामध्ये, तुम्हाला कसं वाटलं की मला तुमच्या संघटनेत जॉईन करावं? गौरव जागीरदार हे अतिशय प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांचा आम्हाला उल्लेख करावा लागेल। गेले काही वर्ष ते कामोठ्यामध्ये येऊन आपला वृत्तपत्रकतेचा जो काही वसा आहे तो एक उत्तम तऱ्हेने पार पाडत आहेत। सामाजिक प्रश्न अधिक पोटतिडकीने मांडत आहेत, निर्भयतेने मांडत आहेत, म्हणून गौरव जहागीरदारसारखा एक पत्रकार आमच्या संघटनेमध्ये असावा अशा आम्हा सर्व सदस्यांची, पदाधिकाऱ्यांची इच्छा होती। त्यानुसार त्यांचंही आमच्या संघटनेमध्ये काम करण्याची इच्छा असल्याने त्यांनी एक अर्ज केल्यानंतर आम्ही त्याच्यावर लगेच सर्वांमध्ये त्यांचा अर्ज मंजूर करून आम्ही त्यांना संघटनेत सदस्य म्हणून घेतलेले आहे। ठीक आहे, धन्यवाद, खूप खूप आभारी।